नमस्कार, मी रिनल पाटील। आज आपण खानदेशातील छोड्याची खिचडी हा प्रकार बनवूयात। छोडे म्हणजे गव्हाचा एक जाड रवा। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। त्यासाठी लागणार आहे छोड्या, एक वाटी मी छोड्या घेतलेला आहे, त्याला आपण दलिया पण म्हणतो, मुगाची डाळ अर्धी वाटी, कोथिंबीर, तेल, एक कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, एक बटाटा मी चिरलेला आहे, मीठ, धने पावडर, राई, मोहरी, जिरं, तिखट, हळद, आणि मी बारीक चिरून घेतलेलं आहे लसूण आणि मिरची, आणि थोडासा हिंगचा तुकडा घेतला आहे, आणि त्याला पाणी लागेल। हे आपण भाजून घेऊ, थोडे लालसर होईपर्यंत आपण याला भाजून घेऊयात। मी इथे एक कुकर घेतला आहे, त्याला थोडासा तापवून घेतला, त्यात आपण 2 मोठ्या पळी तेल टाकूया। आपलं तेल आता तापलं आहे, त्यात आपण मोहरी टाकूयात। साधारण मी 1/2 चमचा इथे मोहरी टाकते, 1 चमचा जिरं टाकूयात, यात थोडी मिरची आणि लसूण टाकूयात, पण ॲड करूयात कांदा। कांदा आपला लालसर भाजला गेला आहे, त्यानंतर आपण त्यात बटाटा घालूयात, त्यानंतर आपण टाकूयात हिंग। मी एक छोटा तुकडा हिंगचा घेतला आहे, नंतर ॲड करूया लाल तिखट। साधारण मी 1/2 चमची लाल तिखट टाकते, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकतात। त्यानंतर 1/2 चमचा मी हळद टाकते आणि 1 चमचा धनेपूड, त्यानंतर आपण त्यात पाणी घालूयात। साधारण मी या मापाचे 2 ग्लास पाणी घेतलं आहे, आपण पाण्याला चांगली उकळी येऊ द्या, त्यानंतर आपण त्यात छोड्या आणि डाळ टाकूयात। आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे, त्यानंतर आपण त्याच्यात टाकूया छोड्या। छोडे थोडे फुलले का, त्यानंतर आपण डाळ टाकूयात। यात आपण आता मीठ टाकूयात, चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता। आपण बघू शकता छोड्या फुलून गेला आहे आणि त्यात कमी पाण्याचं प्रमाण झालं आहे, त्यानंतर आपण त्याला झाकूयात। त्यानंतर आपण फ्लेम मीडियम ठेवूयात आणि साधारण 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण त्याला शिजवून घेऊयात। छोड्याची खिचडी ही जनरली कढीसोबत खाली जाते, चला तर आपण कढीची रेसिपी बघूयात। त्यासाठी लागणार आहे आपल्याला ताक। साधारण मी 300 ml ताक घेतला आहे, त्यासाठी आपल्याला 1 चमचा बेसन पीठ लागेल, हरभऱ्याचं पीठ, त्यानंतर मीठ, जिरं, मोहरी, साखर, कोथिंबीर, तेल, आणि फोडणीसाठी आपल्याला लागेल मिरची, लसूण बारीक चिरलेलं, दालचिनी, बघू शकता आपण छोटे छोटे तुकडे घेतलेत मी, लवंग आणि अद्रक। ताकामध्ये बेसन पीठ टाकूयात, त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकूयात। तेल तापलं आहे, त्यात आपण 1/2 चमचा मोहरी टाकूयात। मोहरी चांगली तळतळली का, त्यात आपण लसूण टाकूयात, मिरची आणि कढीपत्ता पण टाकूयात आपण, त्यानंतर अद्रक आणि आपण घेतलेले दालचिनी आणि लवंग, जिरं, ताक टाकूयात। कढीला चांगली उकळी आली आहे, कढी व्यवस्थित उकळली का आपण गॅस बंद करूयात। कारण मी 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि त्यानंतर कुकर पूर्णपणे गार झाल्यावर आपण बघूयात खिचडी कशी झाली। ते तुम्ही बघू शकता खिचडीला छान असा रंग आला आहे आणि डाळही आपली व्यवस्थित शिजली आहे। चला तर आपण खिचडी ट्राय करूया। ही खिचडी तुम्ही कांद्यासोबतही खाऊ शकता, खूप छान लागते। खूप छान अशी खिचडी झाली आहे आपली, तुम्ही सगळ्यांनी घरी नक्की ट्राय करा।